पुणे महानगरपालिकेत 23 गावांचा समावेश टप्प्याटप्प्याने करावा अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे। मात्र भाजपची ही पूर्वीची मागणी असून या मागणीला काही अर्थ नसल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे यांनी म्हटलं आहे। त्यामुळे 23 गावांच्या समावेशावरून पुन्हा एकदा राजकारण सुरू झालं आहे। याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ही प्रक्रिया 2013-2014 पासून चालू आहे। 2013-2014 या सालामध्ये महानगरपालिकेमध्ये तत्कालीन जे सगळे तिथले ग्रामपंचायती होत्या त्यांनी आग्रही मागणी केली होती की आमच्या इथं शहराच्या लगतचा हा सगळा भाग असल्यामुळं त्या ठिकाणी अनियंत्रित अशी वाढ होत चाललेली आहे आणि ही सुनियोजित व्हावी यासाठी आम्हाला महानगरपालिकेत घेण्यात यावं। आणि या सगळ्या मागणीचा विचार करून त्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये हा ठराव मान्य करण्यात आला होता आणि हा ठराव 2013-14 साली राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता। यातला हा एक भाग झाला। त्याच्यानंतर 2014 राज्यामध्ये सत्ताबदल झाला आणि भाजपचं फडणवीस प्रणित सरकार त्या ठिकाणी आलं। महानगरपालिकेत मंजूर झालेला हा विषय असतानासुद्धा भाजपनी त्यावेळीसुद्धा या नागरिकांच्या ज्या मागण्या होत्या त्यांच्या ज्या भावना होत्या त्या पायदळी तुडवल्या आणि या सगळ्या याला राजकीय रंग देण्याचं वरण देण्याचं काम त्या काळामध्ये भाजपनी केलं गेलं। त्याच्यामुळे 14-17 इलेक्शन होस्तोपर्यंत ही गावं मात्र काही घेण्यात आली नाहीत। त्याच्यानंतर या गावातल्या सर्व नागरिकांनी एकत्र येऊन एक कृती समिती स्थापन केली आणि या कृती समितीच्या मार्फत ते हायकोर्टामध्ये गेले। हायकोर्टात हे प्रश्न प्रलंबित असताना महानगरपालिकेची इलेक्शन आहे आणि त्यावेळी परत राजकीय कारण पुढं करून सुद्धा हा परत एकदा प्रस्ताव भाजपच्या फडणवीस प्रणित सरकारने पुढं ढकलला। त्याच्यानंतर मात्र हायकोर्टाने विचारल्यानंतर हायकोर्टामध्ये त्यांनी आम्ही गावं घेऊ पण ती टप्प्याटप्प्यानं घेऊ असं सांगितलं। आज भाजप जी मागणी करत आहे ती मागणी त्यांनी 3 वर्षापूर्वी हायकोर्टाला ॲफिडेव्हिट करून फडणवीस सरकारने लिहून दिलेली आहे। त्यामुळे आता भाजपच्या आजच्या मागणीत काही अर्थ नाही। त्यावेळी घेताना पूर्वी 11 गावं एकावेळी घेतली गेली आणि उरलेली जी 23 गावं आहेत ती आम्ही 3 वर्षाच्या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्यानं घेऊ असं कोर्टाला शपथपत्रावरती भाजप प्रणित जे फडणवीस सरकार आहे त्यांनी लिहून दिलं। याची मुदत 30 ऑक्टोबर 2020 संपली। त्याच्यामुळं कोर्टाला कुठलंही सरकार कुठलंही असं तत्कालीन सरकार त्यावेळी फडणवीसांचं होतं भाजपचं, पण आत्ताच्या सरकारने कोर्टाला जे लिहून दिलेलं ॲफिडेव्हिट आहे त्याचा सन्मान करून कोर्टाच्या आदेशाचा सन्मान करून या नागरिकांची जी 7-8 वर्षाची मागणी प्रलंबित राहिलेली आहे ती पूर्ण करण्याचं ठरवलं आणि त्या दृष्टीने पालकमंत्री अजितदादा पवार यांना या गावातले नागरिक परत भेटले आणि त्याच्यानंतर ही प्रक्रिया पुरत चाललेली। पालकमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री अजितदादांनी याच्यामध्ये विशेष लक्ष दिलं। नगर सचिवचे जे नगर सचिव विभागाचे मंत्री आहेत शिंदेसाहेब त्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं आणि महाविकास आघाडीच्या या सर्व नेत्यांनी मिळून हा आता 23 गावं पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्याचा जो प्रलंबित निर्णय होता त्याला चालना दिली आहे। नाही आता कोर्टाचा आदेशच कोर्टाला ॲफिडेव्हिटच असं दिलं होतं की 3 वर्षात टप्प्याटप्प्याने घेऊ। दुर्दैवाने त्यावेळच्या भाजप सरकारने फडणवीस सरकारने ही गावं सांगितल्याप्रमाणे कोर्टाला शब्द दिल्याप्रमाणे घेतली नाही, त्यांनी तो प्रश्न प्रलंबित ठेवला। त्याच्यामुळं ती आता एकत्र घ्यायला लागतात, नाही तर पहिली 11 त्याच्यानंतर 11 त्याच्यानंतर 11 असंच घ्यायचं मूळचं नियोजन त्या सरकारने केलं होतं। ही प्रक्रिया 1 महिनाभराच्या कालावधीमध्ये निश्चित व्हायला पाहिजे। 2021 जानेवारी फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान ही सगळी गावं पुणे महानगरपालिकेत समाविष्ट होतील। याच्यामध्ये एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की याच्या आधीसुद्धा अशीच 34 गावं 1999-2000 पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली होती। जी मंडळी ही शंका घेत आहेत त्यांना अभ्यास कमी आहे, त्यांनी निश्चित एकदा वाचावं, थोडं मागं वळून पाहावं। पूर्वीचा अर्थसंकल्प पुणे महानगरपालिकेचा जेव्हा ही गावं समाविष्ट नव्हती त्यावेळेचा किती आहे आणि ही गावं समाविष्ट झाल्यानंतर अर्थसंकल्पाची झेप किती मोठी घेतली गेली। कारण याच्यामध्ये एक गोष्ट आहे, जुन्या पुण्यामध्ये आता नवीन काही बांधलं जात नाही, नवीन टॅक्स लावायला प्रॉपर्टी नाही आहेत, ज्या पूर्वीच्या प्रॉपर्टी आहेत त्यांचाच टॅक्स लागतो। त्यामुळे ज्यावेळी ही जुनी 33 गावं समाविष्ट झाली त्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणावरती सुविधा झाल्या, इन्फ्रास्ट्रक्चर झालं आणि त्याच्यामुळं महानगरपालिकेचं उत्पन्न आज आपल्याला 4-4.5 हजार कोटीवर गेलेलं दिसतंय। तसंच आत्ता ही परत गावं आल्यानंतर खरं तर याला खूप उशीर केला फडणवीस सरकारने,
नाहीतर आत्ताच महानगरपालिकेचं उत्पन्न आपल्याला 7-8 हजार कोटीच्या पुढं गेलेलं पाहायला मिळलं असतं. कारण आज आपल्याकडे 9 ते 10 लाख प्रॉपर्टी आहेत. जर ही गावं आतमध्ये आली तर ह्या प्रॉपर्टीची संख्या वाढणार आहे. त्याच्यामुळं निश्चित यांनी महानगरपालिकेच्या तिजोरीत भरच पडणार आहे. हे मागचा सगळा इतिहास दाखवतो. मुळामध्ये आमची एक भूमिका पहिल्यापासून आम्ही मांडली, ती आजही कायम आहे, की गावं महापालिकेमध्ये घ्यायला आमचा कुठेही विरोध नाही. ही महानगरपालिकेमध्ये गावं घेण्यात यावीत, परंतु त्याच्यामध्ये थोडासा शासनानं असा विचार केला पाहिजे की सुरुवातीला जी 11 गावं महानगरपालिकेमध्ये घेतली गेली आहेत त्या गावांचा अजून विकास आराखडा पूर्ण झालेला नाही. त्या गावांचा सुनियोजित पद्धतीनं अजूनही विकास आराखडा न झाल्यामुळे सुरू झालेला नाही. आजही त्या गावातल्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्या उभ्या करण्यासाठीच महानगरपालिकेला शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत. त्यामुळे नव्यानं 23 गावं जर घेणार असाल तर आमची विनंती एवढीच आहे की अगोदर हा विकास आराखडा होऊ द्या, गावं टप्प्याटप्प्याने घ्या, आणि ही गावं टप्प्याटप्प्याने घेत असताना सोबत आम्ही जी काही मागणी केली तो निधीसुद्धा शासनानं उपलब्ध करून द्यावा अशी आमची याच्यामध्ये मागणी. त्यामुळे गावांना विरोध नाही, जुन्या गावांचा विकास आराखडा होऊ द्या आणि आपण गावं घेताना ती टप्प्याटप्प्याने घ्यावे, जेणेकरून एकूण या सगळ्या पायाभूत सुविधांवरती ताण निर्माण होणार नाही, महानगरपालिकेवरती एकूण मोठा आर्थिक बोजा याच्यामध्ये पडणार नाही. सगळ्या गोष्टीचा विचार करता शासनाने मला असं वाटतं की या गोष्टी लक्षात घेऊन त्या संदर्भात विचार करावा. 9 हजार कोटीची मागणी केली, नेमकी काय त्याचं नियोजन आणि कशासाठी? एकूणच सगळ्या त्याच्यामध्ये मी म्हणतो तसं पायाभूत सुविधा ज्या आहेत, मग त्याच्यामध्ये पाणी असेल, रस्ते असतील, तिथल्या ड्रेनेज लाईन्स असतील, कचरा घनकचरा व्यवस्थापन असेल, या सगळ्याच गोष्टी जर आपण पाहिलं तर ते पैसे तितकेसे साधारणपणे 9 हजार कोटींची मागणी महापालिकेने केली आहे. शासन त्याच्यावरती सकारात्मक विचार केला असं मला वाटतं. ते काय विचार करतायत आणि कशासाठी हे सगळं चाललं हे मी सांगणं योग्य नाही, परंतु मला एकूण पुणे शहराच्या दृष्टीनं जे काय वाटलं की नागरिकांचे याच्यामध्ये हाल होतील. आजही पुरसिंगी, उरुळी देवाची, इकडचं आपण पाहिलं उत्तम नगर, या सगळ्या भागामध्ये जरी आपण पाहिलं ते आजही आपण पाणी असेल, ड्रेनेज लाईन असेल, याच्यासाठी आजही आपण त्या ठिकाणी काम करतो किंवा आपण पूर्ण अजून काम करण्याची आवश्यकता आहे. असं असताना नवीन गावं घेत असेल तर त्याच्याबरोबर निधीची आवश्यकता लागेल आणि त्याच्यासोबत तुम्ही एकदम गावं घेतल्याने सुद्धा आमची अडचण सगळ्यांची होईल आणि नागरिकांना त्रास होईल. विशेषतः नागरिकांना मोठ्या विवंचनेला सामोरं जावं लागेल, पायाभूत नागरी सुविधांना नागरिकांना अडचणीला सामोरं जावं लागेल, ही आमचं म्हणणं आहे. म्हणून शासनाने याचा विचार करावा. अगदी नागरिकांचं म्हणणं आहे, महापालिका म्हणून आमचं मी सांगितलं की आमची अजिबात विरोध नाही. आमचं म्हणणं आहे महापालिकेत गावं घ्यावीत, पण त्या ठिकाणी समजा जर काही सुविधा कमी असतील तर इथं आल्यानंतर त्याच्यामध्ये लगेच काही आपल्याला करता येणार, कारण एकूण आधीची 11 गावं आताची 23 गावं, जर 34 गावांचा विचार केला तर त्याचा योग्य तसा सुनियोजित पद्धतीनं त्याचा विकास आराखडा झाला पाहिजे, त्याच्यावर काम झालं पाहिजे, त्याला थोडा वेळ दिला, म्हणून टप्प्याटप्प्याने गावं घ्यावीत असं आमचं म्हणणं नाही. आता जे या वेळेला आम्हाला वाटतंय ते आम्ही सांगितलं. आज आम्हाला जी गरज आहे ते आम्ही मागणी करतोय. इथून मागचं काय झालं याच्यामध्ये जायचं नाही आणि मला या आजही राजकारण नाही करायचं, म्हणजे मी याच्यात राजकारण करतच नाही. जे वास्तव आहे ते समोर मांडलं. 9 हजार कोटीचं नियोजन झालं, परंतु कालावधी जो तुम्ही म्हटला टप्प्याटप्प्याने काय किती कालावधी त्याच्यासाठी तुम्ही आहे नाही? मी मागाशी म्हटलं ना की पहिलं विकास आराखडा झाला पाहिजे, विकास आराखडा होऊ द्या, त्याच्यानंतर तुम्ही टप्प्याटप्प्याने घ्या, त्या गावांचा आपल्याला सुनियोजित पद्धतीने विकास करता येईल. आजही प्रशासनाच्या पातळीवरती ते काम चालू आहे. प्रशासन जोपर्यंत काम पूर्ण करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं तो विषय मग शहर सुधारणा मुख्य सभा हे अजून पहिल्याला प्रक्रिया आहे. आता PMRDचा विकास आराखडा हा कुठल्या स्टेजवरती आहे, ते नेमकं त्याला अजून किती दिवस लागणार आहेत, मग तो विकास आराखडा गावं महापालिकेत आल्यानंतर तोच विकास आराखडा महापालिका म्हणून तो स्वीकारणार का, महापालिका म्हणून त्याला पुन्हा काही वेगळं करायला लागणार आहे का, ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी आहेत. म्हणून मला असं वाटतं त्याच्यामध्ये न जाता आपण असा विचार करूया की गावं घ्या, टप्प्याटप्प्याने घ्या, जुन्या गावांचा विकास आराखडा होऊ द्या आणि गावं देताना आम्हाला महानगरपालिकेला एक आर्थिक तरतूद मोठ्या प्रमाणात करून द्या.